एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग 18 किलोमीटर प्रतितास, तर पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग 2.5 किलोमीटर प्रतितास आहे, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा ताशी वेग किती असा प्रश्न लेकरांनो काही ठळक गोष्टी महत्त्वाच्या लिहून घ्या. प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाचा वेग बराबर याचं येणारं उत्तर बोटीचा किंवा नावेचा वेग. इथं गणित काय म्हणते की बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 18 किलोमीटर प्रतितास आणि प्रवाहाचा ताशी वेग 2.5 किलोमीटर प्रतितास. अठरा किलोमीटर प्रतितास प्रवाहाचा वेग 2.5 किलोमीटर प्रतितास. हे घर शून्यानं भरा, इथं शून्य ही अर्थात वजाबाकी करायची या सूत्राने आहे. शून्य 10 तून 5 गेले 5, इथं दशांश चिन्ह देऊन टाका. 18 तून 3 गेले 15, म्हणजे बोटीचा अर्थात नावेचा वेग किती, तर 15.5 किलोमीटर प्रतितास. या पॉइंटच्या नंतर 5 म्हणजे अर्धा, 15.5 किलोमीटर प्रतितास हा त्या बोटीचा पर्टिक्युलर बोटीचा वेग आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. प्रश्न आपल्याला असा विचारला की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा ताशी वेग किती, त्याचं एक गणित लक्षात ठेवा. बोटीचा तुम्हाला जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढायचा असतो तेव्हा काही ह्या महत्वाच्या गोष्टी अशा की पर्टिक्युलर बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. इथं बोटीचा वेग आला 15.5 किलोमीटर प्रतितास. लेकरांनो लक्ष द्या, 15.5 किलोमीटर हा बोटीचा वेग आहे. लक्ष द्या बरं का, हा आहे या बोटीचा वेग. यामधून प्रवाहाचा वेग 2.5 किलोमीटर प्रतितास वजा करा. ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर. अर्थात 5 तून 5 गेले 0.0, 15 तून 2 गेले 13. अर्थात प्रश्नाचं उत्तर मिळालं. अर्थात बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग बराबर 13 किलोमीटर प्रतितास. ओके, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा ताशी वेग किती, 13 किलोमीटर प्रतितास, हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, प्रवाहाचा वेग किंवा बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके okay.